सजग नागरिकांच्या बातम्या व ऑफरची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शोभा सेन आणि हा महेश राऊत हे दोघेही कुठेतरी एल्गारच्या आयोजनामध्ये रुनाज विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांना सहाय्य करत असल्याचं काही संदर्भ डॉक्युमेंटच्या छाननीमध्ये आमच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही या पाच जणांना पहिल्यांदा आता आरोग्य म्हणून निश्चित केलं. त्यांना काल आम्ही त्यांना अटक केलेली आहे. नागपूरवरून सुरेंद्र गडलिंगला अटक केलेली आहे. महेश राऊत आणि शोमा सेन दिल्लीवरून रोनाल्ड विल्सन आणि मुंबईवरून सुधीर ढवळे यांना सध्या आम्ही आरोप केला आहे. त्यांच्या लिंकेजेस कुठेतरी एल्गारसोबत येत होत्या म्हणून आणि आता त्या गुन्ह्याचा आमचा पुढचा तपास सुरू आहे. आणि जेव्हा हे लक्षात आलं की यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध आहेत तेव्हा हा जो गुन्हा आहे विश्रामबागचा जो बेसिकली आयपीसी अंतर्गत आपण दाखल केला होता त्याच गुन्ह्याला तपासादरम्यान आम्ही बेकायदेशीर व्यापार प्रतिबंधक अधिनियम म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA आपण त्याला म्हणतो त्याचे कलम 13, 16, 17, 18, 18B, 20 आणि 39 ही कलम लावली. तसं कोर्टाला रिपोर्टही पाठवलेला आहे. आणि मग या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. याच कलमा अंतर्गत या गुन्ह्यामध्ये ज्या पाचही आरोपींना अटक केलेली आहे आम्ही त्यापैकी सुरेंद्र गडलिंगला त्याला काल त्याची सकाळी 7 वाजता अटक झाली असल्यामुळं आज सकाळी त्याला कोर्टाकडे पोलीस करणं भाग होत. आज त्याला पोलीस करून त्याची 8 दिवसाची पोलीस कस्टडी आम्ही घेतलेली आहे. आणि हे जे उर्वरित 4 आरोपी आहेत त्यांना आज दुपारी परत विशेष न्यायालयासमोर आम्ही हजर करणार आहोत. आणि मग पुढे पोलीस कोठडी घेऊन त्याचा आमचा पुढील तपास अध्यक्ष तपास अधिकारी शिवाजी चव्हाण करणार आहे. पाहत रहा मजरखानसोबत सजग नागरिक टाइम्स. आता सज्जन नागरी टाइम्सच्या बातम्यांसहित अमेझॉन फ्लिपकार्ट गेबे स्नॅपडील होस्टगेटरच्या लेटेस्ट ऑफरची माहिती मिळवा आमचे व्हॉट्सअप फेसबुक वेबसाईट युट्यूब चॅनलवर. लेटेस्ट ऑफर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.